कासेगाव ओढ्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर संभाजी कदम या व्यक्तीचा मृतदेह अखेर शुक्रवार सकाळच्या सुमारास आढळून आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर संभाजी कदम या व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी दहा वाडण्या सुमारास आढळून आला तब्बल दोन दिवसांनंतर हा मृतदेह मिळून आला मृत ज्ञानेश्वरचा फक्त डोकस पाण्यावर आढळून आलं मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला होता याबाबतची माहिती तातडीनं पोलीस प्रशासनास देण्यात आली त्यानंतर त्याचा मृतदेह हो पाण्याबाहेर काढण्यात आला मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापूरला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरात मोटरसायकलीवरील तिघेजण वाहून गेले गे होते त्यातील दोघेजण वाचले होते तर पुरात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर कदम यांचा शोध लागला